घानात जे शिष्टमंडळ जाणार होते त्यात नार्वेकरांचं नाव नव्हतं, मात्र सुनावणीला उशीर करण्यासाठी कारण शोधल्याची टीका राऊतांनी केली. तर हे घानात लोकशाहीवर प्रवचन द्यायला जात आहेत असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय. घाना नावाचा एक देश आहे, या महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या 90% लोकांना देश माहीत नसेल. बरं, तर छोटा देश आहे घाना, तिथेही लोकशाही अस्थिरच असते. तिथे कॉमनवेल्थच्या मंचावर आमच्या विधानसभेचे अध्यक्ष लोकशाहीवर प्रवचन देण्यासाठी चाललेले आहे, चांगली गोष्ट. पण या महाराष्ट्रामध्ये लोकशाही घाण्याला झुंपून या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा मर्डर हत्या करून आपण घाणाला चाललाय, हां, शेमफुल आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची वर्णी घाणाला जाणाऱ्या डेलिगेशनमध्ये घाईघाईने लावण्यात आली. मूळ डेलिगेशनमध्ये विधानसभा अध्यक्षांचं नाव नव्हतं, पण इथे त्यांना उशीर करायचा आहे काही कारणानं, म्हणून त्यांना घाणाला घेऊन चाललेले आहेत. ही आमच्या देशाच्या लोकशाहीची दारुण स्थिती आहे. हां, घाणाला चालले आहेत आंतरराष्ट्रीय मंचावर लोकशाहीवर प्रवचन आणि कीर्तन करण्यासाठी घाणाला. कोणाला माहिती आहे घाणा विचारायचे? किती आमदारांना माहिती आहे घाणा विचारायचे? आधी इकडला निर्णय द्या लोकशाहीचा आणि मग घाणाला जा. जो काय असो तो निर्णय द्या ना. जर तुम्हाला पूर्ण खात्री आहे ना तुम्ही योग्य आहात, तसा निर्णय द्या. तुम्ही देत नाही आहात निर्णय, याचा अर्थ असा आहे की तुम्ही तो निर्णय देऊ शकत नाही, तुम्ही फक्त वेळ काढताय. तुम्ही तुम्हाला अपात्र करायचं नाही, नका करू, पण हिमतीनं निर्णय द्या ना. पण तुम्हाला ते घटनाबाह्य कृत्य करायचं नाही आहे म्हणून वेळ काढताय आणि म्हणून घाणाला पळून चाललं. घाणा काय पण देश निवडला आहे.